नमस्कार मैत्रिणींनो, मी गृहिणी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण सिंपल कुर्तीचं कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी माप लागणार आहेत आपल्याला उंची, छाती, मागचा गळा, पुढचा गळा, बाही लांबी। तर मी माप काढून घेतलेले आहेत, आपण आता कटिंग करणार आहोत। त्यासाठी मी आधी अस्तर कट करून घेणार आहे, पण अस्तर घेतलेलं आहे त्यासाठी त्याची दोन पत्री अशी घडी करून घेतलेली आहे। तर ते चार पत्री आपल्याला मिळतं, अशा पद्धतीने त्याची घडी करून घ्यायची आहे। आधी कापडाची जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला असू द्यायची आहे। तर मापानुसार आधी आपण पूर्ण उंची टाकून घेणार आहोत, पूर्ण उंची अधिक एक इंच। मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 अधिक 2 इंच मिळवलेली आहे। तर आपल्याला घ्यायचा आहे 10.5। तर या ठिकाणी 10.5 वर आधी मार्किंग करून घ्यायचं आहे आपण, आणि नंतर शोल्डर साठी 7 इंचावर मार्क करायचं आहे, 7 इंचावर। नंतर मोंडा घ्यायचा आहे 7 इंच, या ठिकाणी 10.5 इंचाचा पॉइंट केलेला आहे, तर तो इथे जोडून घ्यायचा आहे। इथून आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे, त्यासाठी 3 इंचावर पॉइंट करायचा आहे, 3 इंच घ्यायचा आहे। 3 इंचावर पॉइंट केला की आपण पुढचा गळा आखून घेणार आहोत। पुढचा गळा आहे 5.5। या ठिकाणी 1 इंचावर मुंड्याचा आकार द्यायचा आहे, इथून तर कमरेच्या भागापर्यंत 7.5 इंच आपल्याला घ्यायचा आहे फिटिंग साठी, तो फक्त पॉइंट करून घ्यायचा आहे 7.5 इंचावर। आणि हे छातीचा चौथा भाग 10.5 होतो, तर त्यातनं 1 इंच आपल्याला कमी करायचं असतं कमरेच्या भागासाठी, कारण कमरेच्या भागात फिटिंग कमी असते। तर मग आपण इथे घेणार आहोत 9.5। 10.5 होतं, 9.5 वर आपण पॉइंट करणार, आणि आता मग हा 7.5 इंचाचा जो पॉइंट आहे तो तिथे आपण जोडून घेणार आहोत। मैत्रिणींनो, ह्याच चॅनलवर माझे रेसिपीचे पण व्हिडिओ असतात, टाकत असते मी, तर ते सुद्धा तुम्ही बघत जा आणि मला कमेंट्स करत जा। या ठिकाणी आता खाली आपण पूर्ण उंचीचा जो मार्क केलेला आहे त्या ठिकाणी आपण आता ही बघा आखून घेणार आहोत। तर 7.5 इंचाच्या पॉइंट पासून तर खालपर्यंत इथपर्यंत हा जो 7.5 इंचाचा पॉइंट आहे तिथून तर इथपर्यंत आता आपल्याला आखून घ्यायचा आहे। आता आपण पुन्हा वरती येणार आहोत मोंढ्याच्या साईडला। या ठिकाणी आपण पुढच्या भागासाठी 1 इंचावर पॉइंट केला होता, आता मागच्या भागासाठी आपण इथे 1.5 इंचावर पॉइंट करणार, आणि त्या ठिकाणी मोंढ्याचा आकार येणार आहोत। नंतर इथे मागच्या गळ्यासाठी पॉइंट करून घ्यायचा आहे 2 ते 2.5 इंचावर, त्याचा पण आपण शेप देऊन घेणार आहोत। आता आपण कट करून घेणार आहोत, आपण आता कट करून घेणार आहोत। या ठिकाणी मला कॅनव्हास टाकून गळा तयार करायचा आहे, त्यासाठी मी पुढचा गळा कापणार नाहीये, गळ्याचा जो शेप आहे तो कापणार नाहीये। आधी वरचा शेप कट करून घ्यायचा आहे आपल्याला, एक भाग काढून घ्यायचा आहे,
एक भाग काढून घेतलेला आहे आपण. याचा दुसऱ्या भागाचा पुढच्या भागाचा आपण कटिंग करून घेणार आहोत. हा जो मुंढ्याचा शेप आहे तो आपण आता कापून घेणार आहोत. आपलं कटिंग आता रेडी आहे. आपण स्लीवची कटिंग करून घेणार आहोत. आता आपण स्लीव्ज कापडाची काढणार आहोत. तर या ठिकाणी कापड देखील मी हे चार पदरी घेतलेलं आहे आणि त्यावर आता हे बॅक साईड ठेवून आपण हे कट करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी स्लीव्ज अस्तरची काढली नाही. तर आपण आता हे कट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता हे कट करून घेतलेलं आहे आणि आपण आता स्लीव्ज काढणार आहोत. आपण आता स्लीव्ज काढून घेणार आहोत. पण स्लीव्जसाठी कापड कमी असल्याने आपण या ठिकाणी 17.5 इंच आपण मोजून या ठिकाणी पॉईंट करून घेतलेला आहे आणि हा जो कापड आहे तर तो आपण या ठिकाणी जॉईंट करणार आहोत. आणि जॉईंट केल्यानंतर मग स्लीव्ज आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, आपण जॉईंट केलेला आहे आता दोघं भागांना आणि चार पदरी असं हे कापड आपण आता ठेवून घेतलेलं आहे. तर आपल्या स्लीव्हची लांबी आहे 17.5 इंच. कारण खाली आपल्याला स्लीव्हला ही डिझाईन असल्यामुळे फोल्ड करायची गरज नाही. तर 17.5 इंच लॉंग स्लीव्ज आहे त्रिकोण. तर या ठिकाणी आपण टाकणार आहोत छातीचा चौथा भाग. तर 8.5 वर पॉईंट करून घेते. इकडे आपण 2.5 इंचावर पॉइंट घेणार आहोत. दोघं जोडून त्या ठिकाणी मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे. असा आपण वरून तो घ्यायचा आहे हलक्या हाताने आणि या ठिकाणी जॉईंट करायचा आहे. या ठिकाणी खाली देखील 1-2 इंचावर आपण पॉइंट करून हा पॉइंट या ठिकाणी जोडणार आहोत. कटिंग करून घेणार. कटिंग आपण करून घेतलेली आहे आणि आता आपण फ्रंटचा जो शेप आहे बाहेरला तो आपण 2 भाग मोकळे करून मग हा फ्रंटचा शेप काढून घेणार आहे. देखील आपली कट करून रेडी झालेली आहे.